हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. पनवेल तालुक्यातील गव्हाणकोपर उलवे येथेही अनेक मंडळांच्या वतीनं शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करून महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तसेच प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पनवेल तालुक्यातील गव्हाणकोपर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तसंच उलवे नोड येथील भाजपच्या कार्यालयासमोर उलवे सेना सामाजिक संस्थेच्या वतीनं तसेच विश्व हिंदू परिषद उलवे प्रखंडाच्या वतीनं उलवे नोड सेक्टर 17 मध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि शिवाजीनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि खारकोपर रेल्वे स्थानकासमोरही रयतेचा राजाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमांना अनेक मान्यवरांनी भेट देत महाराजांच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, माजी सरपंच वसंत म्हात्रे, भाऊशेठ पाटील, वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक भट्टे साहेब, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, नावा ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, सदस्य सागर ठाकूर, सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, सुनीता घरत, उषा देशमुख, सदस्य रोशन म्हात्रे, हेमंत पाटील, अरुण कोळी, हेमलता भगत, भाजपचे उलवानोड उपाध्यक्ष अनंता ठाकूर, कोपरगाव अध्यक्ष सुधीर ठाकूर, ज्येष्ठ नेते वसंतशेठ पाटील, रामदास शेठ ठाकूर, वामन म्हात्रे, शेलगर अध्यक्ष अमृत भगत, गव्हाण अध्यक्ष अशोक कडू, शेखर देशमुख, विश्वनाथ कोळी, व्ही के ठाकूर, जयवंत देशमुख, साई चरण म्हात्रे, किशोर पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवभक्त उपस्थित होते. नव्या जगात आपण गेलो, इथे शिडकू आली. विकास आपल्याला हवाय, विकास आपल्याला प्रत्येकाला पाहिजे आहे. आपल्याला माहित आहे की जमिनी मोकळ्या पडल्या, त्यांच्या आहेत त्या सुद्धा लावत नाहीत, उत्पन्न मेहनती इतकं मिळत नाही. पण त्याचा अर्थ पोटापाने ती जमीन होती, त्याच्यावर उदरनिर्वाह चालत होता. आणि जर त्याचा चांगला उपयोग होऊन जर त्याच्या दुसरे येऊन इथे जर त्याच्या तो काही करत असतील तर त्याचा फायदा जो आहे त्यातला हिस्सा जो आपल्याला मिळायला पाहिजेला आहे. वरिष्ठ महाराजांनी तेच सांगितलं, आम्ही नोकरी मागतो. 10,000, 15,000, 20,000, 15,000 ही नोकरी मिळाल्यावर समाधान. आपण व्यापार का करत नाही, आपण उद्योग का करत नाही? म्हणजे व्यापार म्हणजे नुसतं दुकानच नव्हे, व्यापारी हवा साहेब सर्व कुठल्या राज्यातले लोक आपल्या महाराष्ट्रात नाहीत. उत्तरेपासून दक्षिणेकडून पूर्वीकडून पश्चिमेपासून सर्व इथं आले, लहान मोठे उद्योग करतायत. आपणही आपल्या भागात आता पाहतोय, जाग्या जाग्यावर पाहाल आपला माणूस कमी पडतोय, कमी दिसतोय, आणि बाहेरची माणसं जास्त दिसतात. मी जयम म्हात्रे किंवा आणखी या भागातले अनेक मंडळाचा देशमुख आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, सर्व ते आम्ही उद्योगात पडलो. मग रामशेठ झाले, जयम म्हात्रे शेठ झाले, जनाशेठ झाले, सगळेच आता रवींद्र पण शेठच आहे, महेंद्र शेठ आहे, अरुण शेठ आहे, म्हणजे सर्व शेठ आता झाले. पण ते शेठ होण्यामाग मेहनत असते, कष्ट असतात, आणि मेहनत आणि कष्ट करायची ताकद ज्याच्यात आहे तो पुढे जात असतो. मला काय नाही, मी ते बाकी काय करणार आहे. मला 15-20 हजाराची नोकरी मिळाली की झालं, बरोबर आहे, नोकरी पाहिजे. शिकलेल्या माणसाला आपण म्हणतो की मी काय करू, मी ग्रॅज्युएट झालो मी काय करू. पण आता सगळं 10वीचा निकाल 12वीचा निकाल 100%, ग्रॅज्युएटचे निकाल पण 100%. आणि मग ही 100% निकाल सर्व पास झाल्यानंतर सर्वांना सुपरवायझरच्या आणि ऑफिसच्या जागा मिळतील अशातले भाग नाही, उद्योगधंद्यात जाण्यास गरजेचं आहे. माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून रामशेठ ठाकूर साहेबांनी एक स्वप्न हे पाहिलं होतं का बा भगत साहेबांनी जे केलं त्याच्यानुसार पुढे जाऊन आपण अतिशय भव्य दिवस केलं पाहिजे. आणि म्हणून समोर जवळजवळ 5 ते 5.25 एकर जागा, ही आपण 6.25 एकर जमीन ही आपण शिवाजी पुतला आणि त्याच्या अनुषंगानं सोडवण्याचं काम आपण केलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये 1 एकरमध्ये जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये शिवसृष्टी निर्माण करण्याचा आपला आपण मनोदय नाही तर स्वप्न पाहिलेलं आहे, नव्हे तर आराखडा सुद्धा तयार झालेला आहे. आज जर तुम्ही पाहिला तर तो आराखडा आपल्याकडे आहे. तर त्याच्यामध्ये ही जवळजवळ 56
फुटावरून ती MTHL जाते, जी हाईट आहे एलिव्हेटेड रोडची ती 56 फूट आहे. त्याच्या 56 फुटावर जेव्हा जिथं आपली आईलाईन जाते आपला चेहरा डोला जातो तो धरूया आपण, तिथं तो खूर आला पाहिजे. आणि त्याच्यावरती म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर देशात सर्वात मोठा अश्वारोहक पुतळा उभारण्याचा संकल्प माननीय रामशेठ ठाकूर साहेब त्या समितीचे अध्यक्ष आहे, जयमाते साहेब उपाध्यक्ष आहेत. आपण सर्व या परिसरातले त्याच्यामध्ये वसंत म्हात्रे असतील, अरुणशेर भगत असतील, सर्व विश्वनाथ कोल्हे तिथे जेवढे उभे आहेत ते सर्व आपण त्या समितीचे पदाधिकारी आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपला संकल्प आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.